नमस्कार, मी सर्वोत्तम केतकर। आतापर्यंत आपण सर्वांनी माझ्या या चॅनलला जो प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी अतिशय आभारी आहे। 1940 सालाच्या दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातला देवरुखमध्ये बाबू वाण्याचं दुकान फार मोठं प्रस्थ बनून राहिलेलं होतं। आताच्या काळामध्ये जशी सुपर मार्केट मध्ये प्रत्येक गोष्ट एका छताखाली आपल्याला मिळू शकते, जवळजवळ त्याच पठडीतलं हे दुकान बाबू वाणी मोठ्या कसोशीने आणि लोकांच्या सेवेपेक्षा आपण पैसा मिळवण्याच्या उद्देशाने मनापासून चालवत होत। उदबत्ती आणि गॅरंटी हे दोन शब्द बाबू वाण्याने सगळ्यात पहिल्यांदा देवरुखामध्ये आणले। एकदा हा बाबू वाणी काही कामानिमित्त रत्नागिरीला गेलेला असताना तिथे त्याला बाजारामध्ये उदबत्ती नावाचा प्रकार दिसला, म्हणजे आपण किंवा मी देवापुढे जी उदबत्ती ओवाळतो त्याचा पहिला दर्शन हे बाबू वाण्याला रत्नागिरीमध्ये झालं। त्याने हा माल चांगला विकला जाईल अशा उमेदीने 5-25 पुडे खरेदी केले। ते त्याला एक आण्यामध्ये एक पुडा असा मिळाला आणि तो साधारणपणे रत्नागिरीमध्येच तेव्हा किरकोळ विक्रीचा भाव 2 आणे ते 2.5 आण्याच्या दरम्यान होता। देवरुखामध्ये आपण नऊन ही उदबत्ती नक्की 3 आण्याला विकू असा एक ठाम विश्वास या बाबू वाण्याला स्वतःबद्दल होता, म्हणून त्याने 5-25 पुढे खाऊन तो देवरुखामध्ये आला। ज्याने बाबू वाण्याला रत्नागिरीमध्ये ही उदबत्ती विकली होती त्याचं असं म्हणणं होतं की उदबत्ती अशी अशी पेटवून देवासमोर लावली की सबंध घरामध्ये एक वेगळं सुगंधी वातावरण तयार होतं, कारण या उदबत्तीमध्ये काही अशी द्रव्य अत्तर घातलेली आहेत ती संथ जळतात आणि आसपासचा सगळा परिसर अतिशय सुगंधी करतात। बाबू वाण्याने घरी आल्यावर त्या पुड्यातल्या 2 उदबत्त्या काढून आपल्या घरातल्या देवासमोर लावल्या। 5-10 मिनिटांमध्ये ती उदबत्ती चांगली शिलगावली गेली आणि त्याच्यातून धूर यायला लागला। बाबू वाणी टक लावून आणि नाक लावून आता याच्यातून कोणता सुगंध बाहेर पडतो, परिमळ बाहेर पडतो अशी वाट बघत होता, पण पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये ती उदबत्ती अर्धी जळली तरी त्याच्यातून रत्नागिरीच्या माणसाने जसा काही वर्णन केलेलं होतं तसा सुगंध परिमळ किंवा अतिशय गंधयुक्त वातावरण सबंध घरामध्ये काही निर्माण झालं नाही। आपण फसलो किंवा ही उदबत्ती वाटली तेवढी काही प्रभावी नाही हे बाबू वाण्याच्या लक्षात आलं। दुसरा एखादा वाणी असता तर तो खचला असता आणि जे आपलं काही नुकसान झालं ते आपल्या नुकसानीच्या खात्यामध्ये टाकून त्या उदबत्तीच्या पुड्यांना त्याने कुठेतरी जलसमाधी दिली असते, पण बाबू आणि जन्माचा आणि कर्माचा पक्का व्यापारी, त्याने काही करून देवरुखातल्या लोकांच्या गळ्यामध्ये हे 25-25 पुडे बांधायचे आणि त्याच्यातून बक्कळ असा नफा आपल्या खिशामध्ये येईल याची सोय करायची असा चंग बनला। आता रत्नागिरीतल्या माणसाने त्याला जे सांगितलेलं होतं की याच्यातून सुगंध बाहेर पडतो तो एक धागा धरून या बाबू वाण्याने आपल्या विचार चक्राला गती द्यायला सुरुवात केली। दिवस 2 दिवस गेल्यानंतर त्याला एक भन्नाट कल्पना सुचली आणि मोठ्या उमेदीने घरातले ते सगळेच्या सगळे 25 उदबत्त्यांचे पुढे घेऊन तो दुकानामध्ये आला। त्यावेळेला दुकानाच्या दरवाजामध्ये एक तुळशी वृंदावन होतं। त्या तुळशी वृंदावनामध्ये बाबूरावाने 2 उदबत्त्या पेटवून लावून ठेवल्या। तिथून परत आल्यावर आपल्याच दुकानातली एक अत्तराची बाटली फोडून आधी त्यातलं थोडंसं अत्तर आपल्या अंगाला चोपडलं,
मग समोर ज्या काही काचेच्या बरण्या होत्या त्या बरण्यानं चोपडलं आणि उरलेलं सगळं त्या तुळशी वृंदावनाला चोपडलं. हळूहळू एक एक करून गिराईक आतमध्ये यायला लागल्यावर सगळ्यात पहिल्यांदा बाबूरावाच्या दुकानामध्ये आज त्यानं एक वेगळ्या प्रकारचं सुगंध जाणवलं. आपलं वाण सामानाचं जे काही घ्यायचं होतं त्याची यादी देऊन ते बांधायला सांगून ते आतमध्ये दुकानामध्ये नोकर बांधत असताना आलेल्या गिराईकाने सहज बाबूरावाकडे चौकशी केली की बाबा आज सगळं हे वातावरण सुगंधी झालंय. बाबूराव याच गोष्टीची वाट बघत होता. त्याने तात्काळ आपलं बोट तुळशी वृंदावनाजवळ जळणाऱ्या त्या उदबत्तीकडे दाखवलं आणि सांगितलं की ही उदबत्ती नावाची नवीन गोष्ट मी रत्नागिरीहून खास आपल्या लोकांसाठी मागवली आहे. त्याचा फारसा काही स्टॉक माझ्याकडे नाही आहे, पण तुम्हाला एवढी सुगंधाची आवड आहे, तुम्हाला सुगंध चांगला कळतो जाणवतो, म्हणून तुम्हाला हवा असला तर एखादा पुडा मी देईन. एवढ्या सगळ्या वातावरणामध्ये सुगंधी वातावरणामध्ये भारून गेलेल्या त्या पहिल्या गिरायकाने तात्काळ एकाच्याऐवजी दोन पुढे तीन तीन आण्याला या बाबूरावाकडनं खरेदी केली. गिरायक एका पाठोपाठ एक येत होते आणि संध्याकाळपर्यंत त्या 25 पुड्यापैकी 22 पुडे विकून हा बाबू वाणी मोकळा झाला. दुसऱ्या वेळेला जेव्हा केव्हा रत्नागिरीला आपण जाऊ तेव्हा याच्यामध्ये अजून मोठी ऑर्डर देऊन जास्त पुढे मागवायचे हे त्याला पहिल्या दिवशी जी विक्री झाली त्याच्यावरूनच त्याच्या लक्षामध्ये आलं आणि ते ध्यानात त्याने ठेवून दिलं. दुसरी म्हणजे गॅरंटी. आता बाण्याकडनं घेतलेली कुठचीही वस्तू ही टिकाऊ असावी किंवा टिकाऊ असणार असा एक होरा त्या काळी लोकांचा असे आणि बाबूरावाकडे त्यावेळेला चांगल्यापैकी दोरखंड विकायला होते. दोरखंड लोकांना लागत ते आपल्या विहिरीतून पाणी काढण्यासाठी म्हणजे कळशी किंवा बादलीला तो दोरखंड बांधून त्याच्या तो दोरखंड राहाटावरून खाली सोडून मग त्या कळशीने किंवा बादलीने पाणी वर ओढायचा प्रकार सगळ्या विहिरीवर देवरुखातल्या जवळजवळ प्रत्येक घरामध्ये चालू होत. आता या दोरखंडाचं सर्वसाधारणपणे टिकाऊपणा असा होता की एकदा बाबूरावाकडनं दोरखंड घेऊन गेलं की वर्षभर ते सहज चालत असे, त्याची काही कुरकुर असत नाही. बाबूरावाला जेव्हा लक्षात आलं की आपल्या दोरखंडाचा खप आता दुप्पट चौपट व्हायला पाहिजे त्यावेळेला त्याने गिरायकाला सांगून दिलं की बाबा हे तू 20 फूट दोरखंड घेऊन जातोयस, याची गॅरंटी 4 महिन्याची आहे. आता दोरखंड नेहमीप्रमाणेच नेताना आज बाबूरावांनी जो गॅरंटीचा विषय काढला त्याच्यावर ते गिराईक खुलासा मागत असे की बाबा गॅरंटी म्हणजे काय. ते म्हणे हे बघ, हे दोरखंड आहे हे 4 महिने तुझ्या विहिरीच्या राहाटावर चांगलं काम करत राहील ही माझी खात्री आहे, म्हणजे माझी गॅरंटी आहे. पण 4 महिन्यानंतर तू बांधलेली कळशी किंवा बाडली जर पाण्यामध्ये पडली तर या दोरखंडाबद्दल तक्रार घेऊन काय माझ्याकडे यायचं नाही. आता वास्तविक पाहता त्याच्या आधी सुद्धा कधी गाठ सैल होऊन किंवा दोरखंड तुटून अनेक लोकांच्या बालड्या आणि कळशा या विहिरीमध्ये पडलेल्या होत्या, पण त्यापैकी कुणीही माणसाने या बाबूरावाकडे येऊन त्याबद्दलची तक्रार काही नोंदवलेली नव्हती. आता तक्रार नोंदवण्याचं हे एक भूत त्या माणसाच्या मनामध्ये घालून मग तो दोरखंड बांधून बाबूराव द्यायला लागला. आता पुरुष माणसाने सर्वसाधारणपणे खरेदी केल्यानंतर गॅरंटी आणि त्याचे 4 महिने हे तो विसरून जात असे. बाबूराव मग त्या गिरायकाची पत्नी किंवा मावशी किंवा एखादी मुलगी बाजारामध्ये त्याला फिरताना काही काम करायला आलेली दिसली की तो म्हणायचा ए बया इकडे ये. ती बया मोठ्या अदबीने बाबूरावांनी आपल्याला बोलावलं म्हणून बाबूराव वाण्याच्या दुकानामध्ये आली की सांगे की बाबा
तुझ्या नवऱ्याने मागच्या आठवड्यामध्ये ते दोरखंड नेलंय, त्याची गॅरंटी 4 महिने आहे, त्याच्यानंतर तुझी बालडी किंवा कळशी पडली तर धावत माझ्याकडे येऊ नको. आता बायकांच्या मनामध्ये हा एकदा किडा शिरल्यावर बाबूरावाचं काम फार मोठ्या शिताफीने आणि फत्ते व्हायला लागलं. 4 महिने गॅरंटी म्हणजे 4 महिने झाले की हा दोरखंड निकामी होणार हे बायकांच्या मनामध्ये पक्क बसायला लागलं. आणि 4 महिने पूर्ण होण्याच्या आधी 15 दिवस ते आपल्या भावाचं, नवऱ्याचं किंवा वडिलांचं डोकं खायला लागत आणि आता लवकरात लवकर हा दोर बदलून टाका नाहीतर आपली एखादी कळशी किंवा बालडी विहिरीमध्ये पडेल असा घोषा त्या पुरुषाकडे लावत असत. आता 1-2 घरातल्या बाईला समजावूनही तिने ऐकलं नाही की मग मोठ्या नाईला जाणे. 4th महिना संपला की चांगला असलेला दोरखंड बाजूला काढून ठेवून तेच गिराईक म्हणजे पुरुष माणूस बाबूरावाच्या दुकानामध्ये परत नवीन दोरखंड घ्यायला लागत. बरेच गिराईकाला माल देताना सुद्धा त्याच्यामध्ये पैसे 2 पैसे आपल्याला कमावता आले पाहिजे जास्तीचे असा या बाबूरावाचा एकंदर वर्तन किंवा होरा होता. बाबूराव जो काही माल मागवत असे तो एकाच दुकानातून एकाच दराने त्याने खरेदी केलेला असे, पण ती गाठोडी एकदा बाबूरावाच्या दुकानामध्ये आल्यानंतर बाबूराव त्याचे 3 भाग करत असे. मग ते चवळी असो, मटकी असो, तांदूळ असो किंवा चहाची पावडर असो, 3 भाग केल्यानंतर 3 वेगवेगळ्या बलण्यामध्ये किंवा 3 वेगवेगळ्या खोक्यामध्ये ते धान्य म्हणजे चवळी, मटकी, चहा पावडर जे असे ते भरून ठेवलं जाईल. एखादं गिराईक जेव्हा त्याच्याकडे येईल की बाबूराव जरा महागातला चहा देता का किंवा जरा चांगली मटकी देता का की बाबूरावाची कळी खुलायची. तो म्हणे बाबा हा तू नेहमी जो माल नेतो चहाची पावडर किंवा मटकी याच्यापेक्षा चांगली चवदार मटकी आलेली आहे, ती 2 आणे महाग आहे पण नेशील आणि माझं आयुष्यभर नाव काढशील. बघ गिराईकाला साहजिकच भुरळ पडत असे आणि तेथलीच मटकी थोड्याशा चढ्या भावाने घेऊन ते आपल्या घरी जात असे. दिवसेंदिवस या पद्धतीने व्यापार करत राहिल्यामुळे बाबूरावाची उन्नती एखाद्या झंझावातासारखी होत होती. त्याने मागे घर घेतलं, त्याच्या मागे परसदार घेतलं, अजून 2 शेत घेतलं, पण बाबूरावाबद्दल किलमिश मात्र कुणाच्या मनामध्ये कधी आलं नाही. उलट हा गावामध्ये दुकान चालवून आपल्या सगळ्या गावाची सोय करतोय असाच एक आदराचा भाव सगळ्या देवरुखामध्ये सगळ्या लोकांच्या मनामध्ये या बाबूरावाबद्दल होतं. त्याच वेळेला म्हणजे 1940 दरम्यान देवरुखातल्या हायस्कूलमध्ये बागवे मास्तर कार्यरत होते, म्हणजे शिक्षकाची नोकरी करत होते. नरहरी बागवे म्हणजे 5.5 फुटाची उंची, सावळा वर्ण, जाड भिंगाचा चष्मा आणि डोक्यावरून मागे मागे सरकत गेलेले केस असं त्यांचं साधारण रूप होतं. या बागवे मास्तरांचा फार मोठा काही शिकवण्यामध्ये हातखंडा नव्हता किंवा वर्गातल्या पोरांना म्हणजे त्या हायस्कूलमधल्या मुलांना बागवे मास्तरांची काही दहशतही नव्हती. बागवे मास्तरांनी स्वतःवरही कधी कोणतीही जबाबदारी म्हणून घेतली नाही आणि आपल्या उत्कर्षासाठी वेगळ्या वाटाही कधी शोधल्या नाही. शिक्षण खातं आपल्याला जो पगार देतो त्या पगारामध्ये आपल्या समोर बसलेल्या मुलांना आपल्याला शक्य होईल तेवढ्या पद्धतीने शिकवून समजून शहाणं करून सोडावं हा एकच ध्येय मार्ग त्यांनी आपल्या नोकरीसाठी म्हणजे शिक्षकी पेशासाठी स्वीकारलेला होता. एकदा हे बागवे मास्तर काहीतरी घ्यायला या बाबू वाण्याच्या दुकानामध्ये आले. त्याच वेळेला त्या ठिकाणी त्यावेळच्या देवरुखातल्या एका पतपेढीचा म्हणजे ज्या छोट्या बँकांसारख्या देवघेव करतात अशा एका पतपेढीचा माणूस बसलेला होता आणि बाबूरावांनी त्याच्याकडे म्हणजे पतपेढीकडून 1000 रुपये कर्जाची मागणी केली होती आणि त्याचा जो काही अर्ज भरण्याचं काम तिथे सुरू होतं.
बागवे मास्तर जेव्हा वाण्याच्या बाबूराव वाण्याच्या दुकानामध्ये पोचले तेव्हा तो सगळा अर्ज भरून झाला होता आणि त्याच्यावरती फक्त जामीनदार म्हणजे आजच्या भाषेमध्ये ज्याला आपण गॅरंटर म्हणतो त्याची सही होणं बाकी होतो. तो माणूस म्हणजे पतपेढीचा माणूस येऊन तिथे तास दोन तास झालेले होते. दरम्यानच्या काळामध्ये दोन चार गिरायक येऊन गेली होती. त्या गिरायकाने आपल्या मधाळ वाणीने वश करून अर्जदारावरती म्हणजे जामीन म्हणून सही करून घेण्याचा एक प्रयत्न बाबूरावाने आपल्या पद्धतीने केलेला होता पण तो निष्फळ ठरला होता. आता 1000 रुपये म्हणजे 1940 साली फार मोठी रक्कम होती आणि 1000 रुपयाच्या रकमेला आपण जामीन राहावं असं धारिष्ट कुठच्याही माणसाचं झालं नाही. पण बागवे मास्तरांशी याच विषयावरती बोलणं करून त्यांना पुरेसं पटवून या बाबू वाण्याने त्या अर्जावर जामीनदार म्हणून या बागवे मास्तरांची सही मिळवण्यामध्ये 15-20 मिनिटांमध्ये यश मिळवलं. बाबूराव सांगताना असं सांगित झाला की मला माझा धंदा वाढवायचा आहे, रोज 100-150 रुपये मी कमावतो म्हणून आता हा धंदा वाढवण्यासाठी मला थोड्याशा भांडवलाची गरज आहे, म्हणजे मी ठोक पद्धतीने रत्नागिरीहून माल खरेदी करेन आणि आपल्याच गावातल्या लोकांना 4 पैसे स्वस्त मला देता येईल. बागवे मास्तर या आमिषाला मधाळ बोलण्याला फशी पडले आणि 1000 रुपयाच्या त्या कर्जाच्या फॉर्मवर जामीनदार म्हणून बागवे मास्तरांनी सही केली. तो विषय संपला. त्यावेळेला ज्या या पतपेढ्या चालत असत त्यांना आपण दिलेले पैसे ठराविक मुदतीमध्येच परत आले पाहिजेत असंही काही बंधन किंवा त्यांचं धोरण नसायचं. त्यावेळेला ह्या पतपेढ्या मुदलापेक्षा व्याजावर त्यांचं जास्त लक्ष असायचं. त्यावेळेचा जो काही दर असेल त्याप्रमाणे त्या अर्जामध्ये किंवा त्या पतपेढीच्या कायदे कानूनप्रमाणे असं ठरलं होतं की या 1000 रुपयाचं 5 रुपये व्याज बाबूरावांनी दर महिन्याला त्या पतपेढीमध्ये जमा करायचं आणि ज्या दिवशी बाबूरावांकडे 1000 रुपये येतील त्या दिवशी 1000 रुपये देऊन टाकायचे आणि त्या दिवसापासून पुढे व्याज भरण्याची काही गरज नाही. बाबूरावांनी बागवे मास्तरांची सही घेऊन तो फॉर्म भरून दिला आणि 1000 रुपये आपल्या खाती जमा करून घेतले. दर महिन्याला न चुकता ठराविक तारखेला बाबूराव 5 रुपये व्याजाचे त्या पतपेढीमध्ये नित्य नियमाने जमा करत होते. वर्ष 1.5 वर्ष गेलं. मास्तर बागवे मास्तर आपण बाबूरावाला जामीन राहिलोय हे जवळजवळ विसरून गेले आणि बाबूरावासारख्या मोठ्या माणसाला 1000 रुपयाची काय मोठी गोष्ट आणि त्याला आपण जामीन राहिलो म्हणजे आपणही काय फार मोठी जबाबदारी उचललेली आहे असं बागवे मास्तरांना कधी स्वप्नामध्येही वाटलं नाही. मगाशी सांगितल्याप्रमाणे 1.5-2 वर्ष व्यवस्थित गेली आणि एके दिवशी बाबूरावाला थोडासा ताप आला, मग त्यात त्याला कावीळ झाले आणि पुढच्या आठवड्यामध्ये या बाबूराव वाण्याने जगाचा निरोप घेतला. सगळ्या लोकांना दुःख झालं. देवरुख 1-2 दिवस असे शोकमग्न अवस्थेमध्ये होतं. हळूहळू परत एकदा काळचक्राच्या गतीप्रमाणे लोक सावरले. बाबूरावाचं दुकान त्याचा मुलगा सोमा चालवायला लागला. महिनाभरानंतर पतपेढीचा माणूस ठरल्या तारखेला जेव्हा व्याज भरलं गेलं नाही तेव्हा या बाबूरावाच्या दुकानावर हजर झाला आणि तिथे त्याच्या सोमाला म्हणजे त्या मुलाला सांगून त्याने त्या 5 रुपयाची मागणी केली. आता सोमा हा बाबूरावाचाच मुलगा. त्याने कानावर हात ठेवले आणि सांगितलं की बाबा तुमचा आणि बाबूरावांचा जो काही व्यवहार झालेला आहे त्याची मला यत्किंचितही कल्पना नाही, मला याबद्दल काही माहिती नाही, तेव्हा हे व्याज काही याच्या पुढे मी भरणार नाही. पतपेढीचा तो माणूस खजील झाला.
एवढे धडधडीतपणे नकार घंटा वाजवल्यावर आता पुढे काय करावं या विचारामध्ये तो तसाच पतपेढीमध्ये गेला. नंतर पतपेढीमधल्या अजून दोन चार मोठ्या अधिकाऱ्यांनी म्हणावं किंवा देवरुखामध्ये वजन असलेल्या माणसांनी दोन चार वेळेला या बाबूरावाच्या दुकानामध्ये सोमाकडे येऊन बोलणी केली, त्याला बाबूरावांनी भरलेला अर्ज दाखवला आणि सांगितलं की बाबा एक तर तू हे 1000 रुपये भरून टाक, नाहीतर दर महिन्याला 5 रुपये व्याजाचे आणून द्यायचा. हा सोमा यापैकी कोणालाही बदला नाही. मग पतपेढीवाल्यांनी मोठ्या नाईलाजानी बागवे मास्तरांचं घर गाठलं आणि त्यांना सांगितलं की बाबा अशा अशा अर्जावर बाबूरावाच्या वतीने म्हणजे त्याला जमीनदार म्हणून गॅरेंटर म्हणून तुम्ही सही केली आहे, तेव्हा आता तुम्ही हे 1000 रुपये भरा किंवा दर महिन्याला 5 रुपये व्याज आणून द्यायचं काम स्वीकारा. एवढं सगळं ऐकल्यानंतर बागवे मास्तरांना अक्षरशः खांब फुटायची वेळ आली. 24 रुपये पगारामध्ये जेमतेम आपलं घर चालवणारे बागवे मास्तर अचानक दर महिन्याला पुढे पडणारा 5 रुपयाचा खड्डा कसा भरून काढायचा या विचाराने तिथल्या तिथे तिरमिरीत व्हायला लागलो. पण पुरेसं प्रेशर आणून आणि बागवे मास्तरांना त्यांचं गावामध्ये जे वजन आहे त्याची भीती घालून त्यांच्याकडून त्यांनी ते कबूल करून घेतलं आणि त्याच दिवशी त्या महिन्याचे बाबूरावाकडून येणं असलेले 5 रुपये बागवे मास्तरांकडून वसूल करून हा पतपेढीचा माणूस नाहीसा झाला. त्याच्यानंतर दरवेळेला पगार घेत असताना बागवे मास्तरांचे हात थरथर कापायला लागले, कारण या पगारातले 5 रुपये पतपेढीमध्ये नेऊन भरायचे आहेत हे त्यांना त्या क्षणी जाणवत असे आणि न जाणो आपल्याकडून घरी गेल्यावर सगळे पैसे खर्च झाले तर हे पतपेढीचे पैसे भरता येणार नाहीत म्हणून बागवे मास्तर पगार घरी न्यायच्या आधी त्यातले 5 रुपये पतपेढीमध्ये जमा करायला लागले. आता हे किती दिवस करायचं या प्रश्नाचं त्यांच्याकडे उत्तर नव्हतं आणि 1000 रुपये आपण कधीतरी भरून टाकून हा बोजा कायमचा दूर करू अशी दूर दूर शक्यता नव्हती. बाबूराव आणि त्यांच्या पत्नी सोयराबाई या घरामध्ये असत. बाबूरावांना एक मुलगा होता विश्वनाथ. विश्वनाथ 7वीमध्ये असताना बाबूरावांची भांडण करून मुंबईला आपल्या मावशीकडे राहायला गेला होता. ती मावशी तशीच कनवाळू कृपाळू असल्यामुळे आपल्या 2 मुलांबरोबर या बाबूरावांचा आलेल्या विश्वनाथाला सुद्धा तिने आपल्या संसारामध्ये सामावून घेतलं, आपल्याबरोबर जेवेल आपल्याबरोबर खाईल आणि आपल्याला जसं जमेल तसं याचं शिक्षण आपण करू अशा थोड्याशा सहृदयतेने त्या मावशींनी या विश्वनाथाची म्हणजे बागवे मास्तरांच्या मुलाची जबाबदारी स्वीकारली होती. तो विश्वनाथ मुंबईला राहून चांगला शिकून एका कंपनीमध्ये कारकून म्हणून नोकरीला लागलेला होता. बाबूराव दर महिन्याला 5 रुपये देऊन आपल्या पोटाला चिमटा काढत देवरुखामध्ये कसे बसे दिवस कंठत होते. पण या गोष्टीची कुठचीही गंधवार्ता त्यांनी स्वतःहून विश्वनाथाला कधी लागून दिली नाही. 1000 रुपये भरणं हे शक्यच नाही आणि 5 रुपये दर महिन्याला द्यावीच लागणार या विचारातच एक दिवस बागवे मास्तर त्या शाळेमधून 60 वर्ष पूर्ण झाल्यावर रिटायर झाले. 24 रुपये येणारा पगार आता 14 रुपये पेन्शनीमध्ये आला. तरीही मोठ्या कष्टाने आपल्या 14 रुपये पेन्शनीतले 5 रुपये हे बागवे मास्तर पतपेढीमध्ये नित्य नियमाने जाऊन भरत होते. दरम्यानच्या काळामध्ये 1-2 वेळेला विश्वनाथ देवरुखामध्ये आला होता पण त्याच्या कानावर बागवे मास्तरांनी ही बाब घातली नाही. थोडीशी गावामध्ये चर्चा होती आणि लोकांना हा झालेला अन्याय पटला होता
पण बागवे मास्तर अतिशय स्वाभिमानी असल्यामुळे तुमच्याऐवजी मी भरतो असं देवरुखातल्या कोणी सांगितलं असतं तर बागवे मास्तरांनी ते ऐकलं नसतं, हे सगळ्या गावाला म्हणजे देवरुखाला माहीत होतं। विश्वनाथ दोन तीन वेळा आला, दोन चार दिवस राहिला, पण त्याची गंधवार्ता बागवे मास्तरांनी लागून दिली नाही। 14 रुपये पेन्शनीतले 5 रुपये पतपेढीमध्ये भरायचे हे सोयराबाईला जेव्हा कळलं तेव्हा तिला अतिशय वाईट वाटलं, पण बागवे मास्तरांच्या मानवी स्वभावापुढे तिचं काही चाललं नाही। त्यामुळे 2 भाकऱ्यांच्याऐवजी 1 भाकरी करणं किंवा आठवड्यातनं 7 दिवसाच्याऐवजी 3 दिवस भाजी करणं असे काटकसरीचे प्रयोग त्या माऊलीने सुरू केले, पण बागवे मास्तर रिटायर्ड झाल्यानंतर वर्ष 6 महिन्यामध्ये त्या बाईने अंथरूण धरलं। तिला उपचार करायला बागवे मास्तरांकडे पैसे नव्हते हे सोयरा बाईलाही माहीत होतं, त्यामुळे झाड पाल्याचे उपाय करून एक दिवशी अतिशय कठीण झाल्यावर तिनेही या जगाचा निरोप घेतला। ज्या दिवशी सोयराबाई म्हणजे बागवे मास्तरांची पत्नी निवर्तली त्या दिवशी खऱ्या अर्थाने बागवे मास्तरांनी हाय खाल्ली। आपल्या 5 रुपये दर महिन्याला देण्याच्या मुळेच सोयराबाई गेली हे बागवे मास्तरांना मनोमन माहीत होत। त्यानंतर अख्ख्या जीवनातलं किंवा देवरुखातलं त्यांचं मनच उडालं। सोयराबाई गेल्यावर विश्वनाथ मुंबईहून आलेला होता, त्याने सगळी जी रखरखाव ठेवठेवण होती ती केली, आपल्या आईचं दिवस कार्य केलं आणि आपल्या मनात तेव्हा असलेला राग थोडासा बाजूला करून त्याने बागवे मास्तरांना सांगितलं की दादा म्हणजे मास्तरांना बागवे मास्तरांना त्यांचा मुलगा दादा म्हणत असे, दादा आता तुम्ही पण इथे एकट्याने राहण्यापेक्षा मुंबईलाच चला। बागवे मास्तरांनी हा हा हू हू करत पुढचे 10-15 दिवस ढकलले, पण त्याला चोख असं काही उत्तर दिलं नाही, कारण मुंबईला गेल्यानंतर आपल्याला मिळणाऱ्या पेन्शन मधनं 5 रुपये जाणार आणि तेव्हा ही गोष्ट विश्वनाथाला कळे हे एकच शल्य त्यांना राहून राहून कुरतडत होतो। विश्वनाथ निघून गेलं कारण तिथे त्याचा संसार मांडलेला होता, एक गोजीरवाडा मुलगा होता। बागवे मास्तरांनी सोयराबाई गेल्यानंतर वर्षभर कस तरी काढलं आणि एक दिवशी अतिशय उद्विग्न अवस्थेमध्ये सोयराबाईंचे सगळे दागिने जमा केले आणि गावातल्या सराफाकडे घेऊन गेले। सराफाला सांगितलं की बाबा आता माझी बायको हयात नसल्यामुळे आता या दागिन्यांचं काही स्वरूप किंवा अप्रूप मला राहिलेलं नाही, त्यामुळे हे मी विकून टाकतोय। सराफानी त्या सगळ्या दागिन्यांची किंमत केली आणि ती 450 रुपये भरली। बागवे मास्तरांनी ते दागिने परत घेतले कारण त्यांच्या मनाने किंवा त्यांच्या हिशोबाने अगदी 1000 नाही तरी 900 रुपये तरी येतील असं कुठेतरी त्यांना मनातल्या मनात वाटत होत। दागिने बायकोचे असल्यामुळे खूप वर्षापूर्वी ते घडवले गेले असल्यामुळे त्यांचं नक्की वजन किती आणि आज सोन्याचा भाव किती या भानगडीमध्ये बागवे मास्तर तेव्हा पडले नव्हते। त्यांनी ते दागिने परत आणले, पण आता काहीतरी करून या चक्रव्यूहातून आपण राम म्हणायच्या आधी आपली सही सलामत सुटका झाली पाहिजे असं बागवे मास्तरांच्या मनाने पक्क केलं। एक दिवस सकाळी उठल्यावर घराच्या अंगणात फिरताना एक त्यांना कल्पना लख सुचली की अरे आपलं राहतं घर आणि हा 4-5 गुंठ्याचा जो जागा ऐवज आहे तो विकला तर याच्या किमतीमध्ये आणि दागिन्यांची भर घालून आपल्याला ते 1000 रुपये नक्की फेडता येतील झालं। बागवे मास्तरांचं विचार चक्र त्या
दिशेने धावायला लागलं आणि त्याने दुपारपर्यंत तो निश्चय करून टाकला, हे गाव सोडायचं, हे घर विकायचं आणि शेवटचे उरलेले काही दिवस विश्वनाथाकडे मुंबईला राहायला जायचं असं त्यांनी पक्क केलं. बागवे मास्तरांचा आपली राहतं घर आणि जागा विकायचा निश्चय झाल्यावर त्यांनी शिवरामाला बोलवून घेतलं. आता हा शिवराम म्हणजे बागवे मास्तरांच्या शाळेमधला शिपाई होता, चांगला आडदांड गडी, पण देवरुखामध्ये इतर कोणाशी जेवढं सूत बागवे मास्तरांचं जमलं नाही ते जमलं फक्त या शिवरामाशी. शिवराम शिपाई होता, बागवे मास्तर हे शिक्षक होते, तरी त्या दोघांमध्ये काही ना काही कारणामुळे अतिशय सौख्याचं, प्रेमाचं आणि मित्रत्वाचं नातं अचानकपणे निर्माण झालेलं होतं आणि ते गेली 20-22 वर्ष कायम होतं. अडल्या नडल्याला शिवराम एका हाकेवर बागवे मास्तरांची अडचण दूर करायला एखाद्या हनुमंतासारखा उभा राहत असे. शिवरामाला बागवे मास्तरांनी बोलावून घेतलं. शिवरामाला बागवे मास्तरांनी एक वेगळी कहाणी ऐकवली की मुंबईमध्ये माझा मुलगा विश्वनाथ आता चांगला स्थिर स्थावर झालेला आहे आणि त्याने गेले वर्षभर माझ्याकडे घोषा लावलेला आहे की दादा तुम्ही आता मुंबईला चला, दादा तुम्ही आता मुंबईला चला. आणि मीही असा विचार करतोय की आता थोडे दिवस तरी मुलाबरोबर राहावं. शिवराम हे सगळं ऐकत होता, पण मास्तरांमध्ये अचानक झालेला हा बदल त्याच्या काही पचनी पडत नव्हतं. पुढे बागवे मास्तर त्याच ओघामध्ये म्हणाले की म्हणून मी हे राहतं घर, आजूबाजूची जमीन विकून टाकणारे आणि मोकळा होणारे. शिवराम बागवे मास्तरांना पुरेपूर ओळखून होता, त्यामुळे हा सगळा विचार पतपेढीचं कर्ज फेडण्यासाठी आहे हे शिवरामाला कुणी बाहेरून येऊन सांगायची गरज पडली नाही. तरीही बागवे मास्तरांचा स्वभाव, त्यांचं आजचं वय आणि त्यांना कुरतडत राहणारी चिंता याची पुरेशी कल्पना त्या शिवरामला असल्यामुळे तो काही बोलला नाही. तो म्हणे, मास्तर माझा भाऊ तलाठी आहे, त्याला आता देवरुखामध्ये चांगली जागा मिळाली तर घ्यायचीच आहे, तुम्ही म्हणत असाल तर मी त्याच्याकडे शब्द टाकतो. बागवे मास्तरांना समोरून देवाने 2-4 वर एकदम दौन टाकावे असंच त्या क्षणी वाटलं आणि तिथल्या तिथे त्यांनी सांगितलं की भाऊ शिवरामा, तुझा जर भाऊ घेत असेल तर माझी काळजीच मिटली, लवकरात लवकर बोलवून त्याला घे आणि हा व्यवहार माझ्या डोळ्यात देखत एकदा पार पडून दे. शिवराम बागवे मास्तरांची तातडी किंवा चणचण दोन्ही जाणत होता, त्यामुळे त्याने आपल्या भावाला लगोलग बोलवून घेतलं आणि त्याला ती जागा दाखवली. तलाठी असलेल्या त्या भावाला ती जागा पसंत पडली आणि 900 रुपयावर तो व्यवहार ठरला. तो तलाठी माणूस आणि शिवरामाचं सांगणं यामुळे तलाठ्यांनी विचार केला की थोडीशी घासघीस केली तर ही गोष्ट 7-7.5 रुपयामध्ये घेणं योग्य आहे, पण मास्तरांची सुटका होण्यासाठी आणि शिवरामांनी जी कहाणी सांगितलेली होती त्याला अनुसरून थोडीशी स्वतः खोट खाऊन तो तलाठी भाऊ 900 रुपयाला ती घ्यायला तयार झाला. पुढच्या 2-3 दिवसांमध्ये बागवे मास्तरांच्या अंगामध्ये एखाद्या 14-15 वर्षाच्या मुलाचा उत्साह संचारला आणि त्याने धडाक्याने ते खरेदी खत आणि बाकीची सगळी माहिती एकत्र करून तलाठ्याबरोबर तो व्यवहार पुरा करून टाकला. बागवे मास्तरांनी ही सगळी घाई गडबड सुरू केली असली तरी त्या तलाठ्याकडेही
एकदम उचलून द्यावेत असे 1900 रुपये नव्हते. मास्तरांना त्याला थांबवता येत नव्हतं, त्यामुळे त्याने सगळी कागदपत्र पूर्ण करून घेतली आणि जेव्हा ते दस्त नोंदणी करण्यासाठी जायचं त्यावेळेला तलाठ्याने शिवरामाला बाजूला घेऊन सांगितलं की मास्तरांना म्हणावं की बाबा निदान 10-15 दिवसाची तरी मला मुदत लागेल. शिवरामाने चाचरत चाचरत ही बाब मास्तरांच्या कानावर घातली. मास्तर त्याला तयार झाले, म्हणे शिवरामा तू मध्ये आहेस, तुझा भाऊ ही जमीन घेतोय आणि मला कल्पना आहे की 4 पैसे या व्यवहारामध्ये मला तुझा भाऊ म्हणूनच जास्त देतोय. मी दुसऱ्या कोणाला ही जर विकायला काढले तर लोक टपून बसलेली आहेत, कोणी मला 500-600 रुपये सुद्धा कदाचित देणार नाही. इतकं मोठं आश्वासन शिवरामाला मिळाल्यावर तिथल्या तिथे शिवरामाने आपल्या भावाकडनं येणाऱ्या पैशाची गॅरंटी घेतली आणि त्यांना सांगितलं की मास्तर 15-20 दिवस होतील पण मी हे पैसे तुम्हाला मुंबईला आणून पोचवीन. शिवरामाला इतकी वर्ष ओळखत असलेल्या बागवे मास्तरांनी त्यावर चकार शब्दही काढला नाही, फक्त हे काम लवकरात लवकर मला करून दे, दस्त नोंदणी एकदा होऊन जाऊन दे म्हणजे मी मुंबईला जायला मोकळा, असं बागवे मास्तरांनी शिवरामाच्या खांद्यावर आपले दोन्ही हात देऊन बजावून त्यांना सांगितलं. शिवरामांनी बागवे मास्तरांची अडचण ओळखून आणि तलाठ्याची मदत म्हणजे आपल्या भावाची मदत घेऊन ते दस्त नोंदणी करून टाकलं आणि एका अर्थाने तो व्यवहार त्या काळाप्रमाणे पुरा झाला. ह्या 2-3 दिवसांमध्ये बागवे मास्तरांनी आपलं किडूक मिडूक सगळं जमा केलं आणि एका पत्र्याच्या ट्रंकेमध्ये बघून कधी एकदा मी आता मुंबईला निघून जातो असं त्यांना झालं. जाण्याचा दिवस जेव्हा उजाडला त्यावेळेला मास्तरांना हुरहुर बेचैनी बिलकुल आली नाही, तर आपल्या डोक्यावर असलेलं कर्ज आता मुक्त होऊन आपण याच्यातून बाहेर जाणार असा एक वेगळ्या प्रकारचा आनंद त्या खिन्नतेमध्येही त्यांना गवसला होता. शिवरामाला त्यांनी ते दागिनेही सुपूर्द केले. त्यांनी सांगितलंय तुझ्या भावाकडनं येणारे 900 रुपये जे कमी पडतील ते हे दागिन्यांमधून काढ, 1000 रुपये करून त्या पतपेढीमध्ये भरून टाक आणि त्यातनं जर काही पैसे उरले तर मला मुंबईला घेऊन ये. एवढं सगळं सांगून एका दिवशी भल्या दुपारी देवरुखहून मुंबईला येणाऱ्या एसटीमध्ये मोठ्या समाधानाने बागवे मास्तर आपली ट्रंक घेऊन जाऊन बसले. देवरुख सुटत असताना थोडासा कातरपणा त्यांच्या मनामध्ये आला पण फारसं वाईट त्यांना वाटलं नाही. दुपारी 12 दरम्यान निघालेली एसटी संध्याकाळी म्हणजे रात्रीच 8:30 दादरला येऊन पोचली. मास्तर प्रवासामध्ये असताना आपण मोठी जिकीर करून चाललेलो आहोत, विश्वनाथ म्हणतोय खरा पण खरोखर आपलं कसं स्वागत होईल याबद्दल थोड्याशा शंका मनामध्ये घेऊनच दादरला एसटीतून उतरले. पुढे असणारा मुलगा विश्वनाथ, त्याचा मुलगा आणि सुनेचं सुहास्य वदन बघून त्यांच्या सगळ्या शंका प्रवासामध्ये जे प्रश्न निर्माण झाले होते ते एका क्षणामध्ये दूर झाले. विश्वनाथाच्या घरी जेव्हा बागवे मास्तरने पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा तो नातू सून आणि विश्वनाथ यांच्या तोंडावर आलेले कृतार्थपणाचे भाव. बागवे मास्तर जेव्हा विश्वनाथाच्या घरी म्हणजे बिराडामध्ये पोचले त्यावेळेला विश्वनाथ त्याचा मुलगा आणि सुनबाईच्या तोंडावर चेहऱ्यावर आलेले अतिशय समाधानाचे प्रेमाचे भाव बघून बागवे मास्तरांनाही भरून आलं. थोडस इकडे तिकडे करून रात्रीच्या वेळेला बागवे मास्तर या कुटुंबाबरोबर आपल्या सख्या माणसांबरोबर जेवायला बसले. पहिला घास त्यांनी तोंडात घातला आणि
देवापुढे लावलेल्या दिव्याकडे त्यांचं लक्ष गेलं. देवापुढे तेलाचा जो दिवा लावलेला होता त्याची ज्योत अचानक थरथर 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 करायला लागले आणि काहीतरी शंकेचं कुशंकेचं काहूर बागवे मास्तरांच्या मनामध्ये उभारी घ्यायला लागलं. बागवे मास्तरांनी थोडा वेळ टक लावून त्या दिव्याकडे पाहिलं पण दिव्याची ज्योत अक्षरशः फुंकर घातल्यावर किंवा वारा आल्यावर जशी थरथरावी किंवा मागे पुढे व्हावी तशी होत होती. आपण टक लावून काहीतरी बघतोय हे नातवाच्या सुनेच्या आणि मुलाच्या लक्षात येईल या भीतीने बागवे मास्तरांनी जराशी नजर वळवली आणि पटापटा जेवण संपवलं. मधून मधून बागवे मास्तरांची नजर त्या तेलाच्या जळणाऱ्या दिव्याकडे आणि थरथरणाऱ्या ज्योतीकडे लागलेली होती. या घालमेलीच्या अवस्थेमध्ये पुढची 15 मिनिटं गेली. बागवे मास्तर जेवण संपवून हात धुवून परत त्या ज्योतीजवळ आले. तोपर्यंत ती शांत झालेली होती, संथपणे तेवायला लागलेली होती. गेली 15-20 मिनिटं थरथरणारी ज्योत एका क्षणाला अतिशय संथ झाली हे बागवे मास्तरांना आश्चर्याला पारावार न उरणार असं गणित पडलेलं होतं. नक्की काय वाईट झालेलं आहे किंवा काय वाईट होणार आहे, आपला पायगुण तर या चांगल्या घराला बर्बाद करणार नाही ना, अशा अनंत शंका कुशंका बागवे मास्तरांना छळायला लागल्या. आणि पहिल्या दिवशी विश्वनाथाच्या घरी त्यांना बिलकुल झोप आली नाही. पुढच्या 2-4 दिवसांमध्ये घडलेली घटना आणि आपण ती थरथरणारी ज्योत पाहिल्याचं प्रयत्नपूर्वक बागवे मास्तर विसरायला लागले आणि हळूहळू ते विसरले. 8 दिवस गेल्यानंतर एका सुखी कुटुंबाचा चौथा कोण म्हणून बागवे मास्तरांनी आपल्याला प्रस्थापित केलं. त्यांची सुनेबरोबर चांगली घसट झाली, नातवाबरोबर मैत्री झाली आणि सख्ख्या मुलाबरोबर एक बाप आणि मुलाचं असं नातं निर्माण झालं. अशाच परिस्थितीमध्ये काळ पुढे सरक असताना एके दिवशी सकाळी 10:30 सुमारास गावचा शिवराम म्हणजे त्यांचा मित्र आणि शाळेत असलेला शिपाई विश्वनाथाच्या घरी हजर झाला. हा कुठच्या कामासाठी आलेला आहे याची कल्पना बागवे मास्तरांना पुरेशी आली. त्याला घरात घेऊन चहापाणी करून आता तो काय सांगतो किंवा देवरुखात आपण निघून आल्यानंतर काय झालं याचं काही वर्णन करतो का, या विचारामध्ये बागवे मास्तर त्या शिवरामाजवळ जाऊन बसले. शिवराम सांगायला लागला की मास्तर तुम्ही 12 वाजता दुपारी देवरुख सोडलं आणि पुढच्या 12 तासाच्या आत देवानी आपला न्याय पूर्ण केला. रात्री 9-9:30 दरम्यान दुकान बंद करून बाबूवाण्याचा मुलगा सोमा सबन दिवसाचा हिशेब लिहित मेणबत्तीच्या प्रकाशामध्ये आपल्या दुकानामध्ये बसलेला असताना अचानक ती मेणबत्ती कलंडली आणि आजूबाजूच्या सगळ्या कागदांनी अचानक पेट घेतला. सोमा तिथून जीव बचावून बाहेर गेला. मागच्या बाजूला जाऊन आपल्या घरातल्या सगळ्या माणसांना त्याने हाकारे देऊन बाहेर काढलं आणि पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये चारी बाजूनी आगीच्या ज्वाळांनी बाबूरावाचं दुकान आणि घर धडधडा पेटून अर्ध्या तासाच्या आत सगळ्याची राख रांगोळी झाली. शिवरामाला एका प्रकारे बाबूरावाचं दुकान जळलं याचं वाईटही वाटत होतं. बाबूरावाचा मुलगा सोमा मास्तरांची जे वागला त्याला त्याबद्दल शिक्षा झाली असंही गणित किंवा समीकरण त्याने कुठेतरी मांडलं. आणि बाबूरावांना आता तरी
बास्तरांची किंमत स्वर्गामध्ये कळली असेल असा समारोप करत शिवराम थांबला आणि समोर ठेवलेलं तांब्यातलं पाणी घाटा घाटा प्यायला. बागवे मास्तरांना हे सगळं ऐकल्यावर त्यांचं मन देवरुखाच्या ऐवजी मुंबईमध्ये एका क्षणामध्ये परत आलं आणि पहिल्या दिवशी आपण जेवत असताना दिव्यासमोरची ज्योत शिवराम घटा घटा पाणी पीत असताना बागवे मास्तरांच्या मनामध्ये मात्र देवरुख बाबूवाणी आणि त्याचं जळलेलं घर याचा विचार येण्याच्या ऐवजी पहिल्या दिवशी विश्वनाथाच्या घरी आल्यानंतर जेवायला बसलेले असताना समोरच्या देव्हाऱ्यातल्या तेलाच्या दिव्याची वात का थरथरत होती आणि अर्ध्या तासानंतर ती परत पहिल्यासारखी शांत होऊन जळायला का लागली याचं उत्तर मिळालं.